इचलकरंजीतील डिकेटीईच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक सौर ऊर्जेवर चालणारे तोरण रांगोळी आणि मातीचे दिवे तयार केलेत यामुळे विजेची आणि घरगुती साहित्याची बचत होणार आहे वर्षातील मोठा सण म्हणून दिवाळी सण हा सर्वत्र आनंदानं साजरा केला जातो दिवाळी म्हणजे दिव्यांची आरास विद्युत रोषणाई त्याचबरोबर घराची शोभा वाढवण्यासाठी विविध प्रकारच्या कलाकृतींचे मातीचे दिवे आकाश दिवे तोरण लावले जातात प्रत्येकाचं घर उजळतं ते दिव्यामुळं आणि दिवाळी सणाचं आकर्षण म्हणजे अंगणात पणती लावून सुबक रांगोळी काढून केलेली सजावट आणि दाराचं तोरण सध्या चिनी बनावटीची तोरणं बाजारात आली आहेत या सर्वांवर उपाय म्हणून इचलकरंजीतील डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक आणि नैसर्गिक स्रोतांचा वापर करत सौर ऊर्जेवर चालणारी तोरण रांगोळी आणि मातीचे दिवे तयार केलेत ए आय सी टी ई आयडिया लॅबमधील विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जेवरील मातीचे दिवे रांगोळी आणि दारावरचं तोरण सोलरवाली दिवाळी या उपक्रमांतर्गत सौर ऊर्जेवरील साहित्य आहे रांगोळी ही हुबेहूब पारंपरिक रांगोळीसारखी दिसते आणि तोरण हे इको फ्रेंडली साहित्याचा वापर करून केलंय या दिव्यांना तेलवात वगैरे काहीही लागत नाही फक्त सौरऊर्जेवर चालत असल्यानं विजेची आणि घरगुती साहित्याची तसंच वेळेची बचत होणार आहे हे आठ तास सौरऊर्जेमध्ये चार्जिंग केल्यानंतर दोन ते तीन दिवस स्वयंचलित प्रज्वलित होतात हे सर्व साहित्य पूर्णपणे पारंपरिक असून स्वदेशी बनावटीच्या साहित्यापासून बनवलेलं असून सर्वसामान्यांना परवडेल अशा कमी किमतीत आहे मागील वर्षी दिवाळीसाठी या विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जेवरील आकाशकंदील तयार केला होता